गर जुनून हो सर पे तेरे और अंतर में हो विश्वास, फिर ठोकर और ठुकराने का होगा कहां तुम्हें एहसास। मकसद में सच्चाई है तो सीना ठोक के यही कहो, मकसद में सच्चाई है तो सीना ठोक के यही कहो, झुकना होगा दुनिया तुमको, विश्वास पे अपने खड़े रहो, अड़े रहो, अड़े रहो, अड़े रहो। दुनिया बदली है जिसने भी, पहले उसको इनकार मिला। दुनिया बदली है जिसने भी, पहले उसको इनकार मिला। आज है शिव जयंती, तो इस सुवर्ण अवसर पर आज हम शिवाजी महाराज इनका सिलहोटे ड्राइंग निकालने वाले हैं। तो वीडियो को बिना स्किप किए देखें आखिर तक। मैं हूं आपका प्यारा दोस्त दुर्गेश, आप देखिए ड्रॉ विद स्माइल। सो लेट्स स्टार्ट सम वीडियो। हाथों में विजय मशाल लिए विश्वास पे अपने खड़े रहो, विश्वास पे अपने खड़े रहो, अड़े रहो, अड़े रहो, अड़े रहो। अपने सपने तुम स्वयं चुनो और बुन लो विश्वास की डोरी से, अपने सपने तुम स्वयं चुनो और बुन लो विश्वास की डोरी से। तुम विजय गर्जना के नायक, तुमको क्या करना लोरी से, तुम स्वयं सिद्ध इस जीवन के, उन्मुक्त गगन में उड़े चलो। आरंभ आज से नवयुग का, विश्वास पे अपने खड़े रहो, विश्वास पे अपने खड़े रहो, अड़े रहो, अड़े रहो, अड़े रहो। अगर अच्छी लगी तो लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब करना ना भूले। आपका कोई सुझाव होगा तो कमेंट बॉक्स में बताएं और फ्रेंड्स याद से लाइक और सब्सक्राइब कर देना। आपका हर एक लाइक मुझे मोटिवेशन देता है, इसलिए लाइक जरूर कर दीजिए। तो हम मिलते हैं अगली वीडियो में, तब तक के लिए गुड बाय। नमस्कार मित्रांनो, मी तंत्रस्नेही कला शिक्षक राकेश विसपुते माझ्या या राकेश विसपुते यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण माझ्या एका प्रिय विद्यार्थ्याची प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत। विद्यार्थी आहेच पण तो एक चांगला मित्र देखील आहे। त्या माझ्या विद्यार्थ्याचं नाव आहे दुर्गेश। दुर्गेश विषयी सांगायला मला आवडेल। 2018 साली दुर्गेश 7वीला होता। सर्व विद्यार्थ्यांना कला विषय हा खूप आवडीचा असतो, तसा दुर्गेशचाही आवडीचा विषय। सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या शासकीय चित्रकला परीक्षेच्या तयारीसाठी म्हणजे एलिमेंटरी परीक्षेसाठी दुर्गेश प्रविष्ट झालेला होता। आणि दुर्गेश कला विषयाचं माझ्याकडे शिक्षण घेत असताना त्याला पडणारे नवनवीन प्रश्न आणि तो प्रश्नांचं उत्तर माझ्याकडे शोधत असताना मला पडणारे प्रश्न, त्याचे काही प्रश्न असे असायचेत की मलाही विचार करायला लावणारे ते असायचेत। असा कला विषयाची आवड असणारा दुर्गेश चित्रकला या शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरीची तयारी करत असताना त्याच्या आयुष्यात त्याने विचार केलेला नव्हता
अशी एक भयानक घटना त्याच्या सोबत घडली। तो दिवस होता 17 सप्टेंबर 2018। चोपड्यात गणेश विसर्जन महोत्सव सुरू होता। गणेश विसर्जन सुरू असताना दुर्गेशच्या कॉलनीतसुद्धा गणपती बाप्पाचं विसर्जनाची मिरवणूक सुरू होती। या मिरवणुकीत दुर्गेश मोठ्या उत्साहाने नाचत होता, कुदत होता। गणपती बाप्पाला निरोप देत असताना त्या मिरवणुकीत दुर्गेश स्टीलचा रॉडचा झेंडा घेऊन तो फडकवत होता। फडकवत असताना नाचण्याच्या वाद्यवृंदाच्या आवाजात त्याला भानच राहिलं नाही की तो रॉड स्टीलचा आहे आणि तो स्टीलचा रॉड वर असलेल्या इलेक्ट्रिक हायटेन्शनच्या तारला टच झाला आणि काही क्षणातच मोठा आवाज होत दुर्गेश्वर जो प्रसंग ओढवला तो अत्यंत भीतीदायक आणि भयावह होता। प्रत्यक्ष बघणाऱ्यांनी तो प्रसंग बघितल्यानंतर सर्वांचे होश उडाले। एवढा मोठा इलेक्ट्रिसिटीच्या ताराला तो रॉड टच होता बरोबर दुर्गेशच्या संपूर्ण शरीरात ला करंट लागलं, त्याचं शरीर भाजलं गेलं। तो प्रसंग आणि तो शॉक एवढा भयावह होता की दुर्गेशला तशा परिस्थितीत हॉस्पिटलला नेत असताना रिक्षामध्ये शरीराचे काही अवयव, पायाचे बोटं, हाताची बोटं ही आपोआप त्या जळाल्यामुळे गळून पडत होती। ते बघणाऱ्यांना ते दृश्य खूपच भयंकर होतं आणि त्यापेक्षा भयंकर दृश्य होतं आमच्या दुर्गेशला त्या असंख्य होणाऱ्या वेदना। दुर्गेश बेशुद्ध अवस्थेत होता। हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं प्रथम उपचार करत, पुढच्या ट्रीटमेंटसाठी जळगावला नेलं, पुढून जळगाववरून मुंबईला नेलं। या सर्व प्रवासात दुर्गेशची जिद्द आणि हिम्मत ला दाद देणं खूप महत्त्वाचं होतं। दुर्गेशच्या हिम्मत आणि जिद्दीला सलाम करावंसं वाटतं। अशा परिस्थितीत जगण्याची तीव्र इच्छा शक्ती आणि या इच्छाशक्तीमुळेच इतक्या वेदना सहन करत त्यावर मार्ग काढत काढत दुर्गेश तो कठीण प्रसंग पार करत होता। म्हणतात ना, किस्मत के आने का इंतजार तो सिर्फ वह लोग करते है जो यमराज के आने से डरते हैं। अरे, यमराज भी उनसे डरता है जो लोग जिद्दी होते हैं। मित्रांनो, आमचा दुर्गेशही असाच जिद्दी या सर्व प्रसंगावर मात करत 7 ते 8 महिने दवाखान्यात उपचार घेत आमचा दुर्गेश थोडा बरा झाला आणि नंतर घरी आला। घरी आल्यानंतर या प्रसंगात मध्यंतरी त्याने मला फोन केला की सर, माझ्या परीक्षेचं काय। त्यावेळेस मलाही मनात अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि मी त्याला समजवलं की यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी आपण तुझा फॉर्म नक्की भरूया। अशा जिद्दी विद्यार्थ्याचा 10वीपर्यंतचा प्रवास कसा झाला हे वर्णण्यासाठी माझे सहकारी शिक्षक पवन लाठी सर व मी, आम्ही त्याची भेट घेतली, त्याच्याशी हितगुज केल्या, गप्पा केल्या। त्या गप्पांमधून आपल्याला खरंच एक नवी प्रेरणा मिळते की आयुष्यात खूप अडचणी आहेत, दुःख आहेत, त्यात रडत बसण्यापेक्षा त्यावर कसा मात करायचा आणि कसं यशस्वी व्हायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचा दुर्गेश। दुर्गेशबद्दल केलेल्या गप्पा आपण बघूयात। आपल्या प्रगतीवर हरकत घेणारे खूप असतात, पण एक लक्षात ठेवा, तो परमेश्वर पंखसुद्धा त्यालाच देतो ज्याच्यामध्ये झेप घेण्याची जिद्द असते। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होण्याची जिद्द हरवू देऊ नका। हा भारत देश आहे, इथे फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार आहे। त्यामुळे जिद्द सोडू नका, कायम जिद्द मनाशी बाळगा आणि यशस्वी व्हा। नमस्कार मित्रांनो, हिंदीमध्ये असं म्हटलं जातं, खुद ही को कर बुलंद इतना कि खुदा भी बंदे से आकर पूछे बता
तेरी रजा क्या है। आज अशाच एका आगळ्या वेगळ्या धाडशी मुलाच्या संदर्भात आपण गप्पेच्या रूपाने तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे। जिथे इच्छाशक्ती असते, प्रयत्न असतात आणि आत्मविश्वासाची कमी नसते, अशा ठिकाणी यश हे चारही पायांवर चालत येतं। तुमच्या मनात विचार आला असेल की मी कोणाबद्दल बोलतोय, माझ्याच शाळेतला विवेकानंद विद्यालय चोपडा जिल्हा जळगाव इथला एक गुणवान विद्यार्थी दुर्गेश विजय शुक्ल याने इयत्ता 10वीच्या शालांत परीक्षेत 91% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलं आणि हे यश मिळवितांना त्याने जी चिकाटी दाखवली, जे ध्येय आपल्या उराशी बाळगलेलं होतं ते आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर पूर्ण केलं। 2 हात आणि 2 पाय गमवलेला व्यक्ती मुलगा हताश होऊन कुठेतरी कोपऱ्यात बसू शकतो, पण आमच्या दुर्गेशने या सगळ्यांवर मात करत जे नेत्रदीपक यश मिळवलेलं आहे ते खरंच त्याच्या प्रयत्नातून आहे। आणि मग यासाठी त्याने काय प्रयत्न केले हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणार नाही। मी तुम्हाला ओळख करून देतो, माझ्या विवेकानंद विद्यालयातील शालांत परीक्षेत 91% गुण मिळवून नेत्रदीपक यश मिळवणारा हा दुर्गेश। दुर्गेश, तू आज जे नेत्रदीपक यश मिळवलं यात तुझी मेहनत तर आहेच, पण मला हे जाणून घ्यायचं आहे की नेमकं तुझ्यासोबत ही घटना कशी घडली। सर, 2018 काळात गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी माझ्या हातात एक स्टीलचा झेंडा होता, तो मी म्हणजे फडकवत होतो, तर अनावधानाने वरती इलेक्ट्रिकच्या वायरला तो टच झाला आणि नंतर मग मला शॉक लागला। जेव्हा मला जाग आली तेव्हा मी रिक्षेतून हॉस्पिटलमध्ये जात होतो, म्हणजे तेव्हा कळलं नाही मला काहीच होत, मला काहीच जाणवत नव्हतं, पण नंतर मग परत बेशुद्ध झालो आणि मग हडतरकर हॉस्पिटलमध्ये जाग आली। मग ज्या वेळेस तू शुद्धीवर आला आणि तू बघितलं की तुझ्या हातांना आणि पायांना खूप जखमा आहेत, त्यावेळेस पहिल्यांदा तुला काय जाणवलं? खरं सर, मला ना म्हणजे काहीच समजतच नव्हतं तेव्हा की काय करावं काय करावं। नंतर तिथे माझा प्राथमिक उपचार सुरू झाला, तिथून लगेचच मला जळगावला हलवण्यात आलं, तर तेव्हा परत मी बेशुद्ध झालो होतो, म्हणून तो काळ पण मला आठवत नाही की नक्की काय झालं होतं। म्हणजे झालेली दुर्घटना आणि दुर्घटनेनंतर दुर्गेशचं बेशुद्ध होणं आणि बऱ्याच दीर्घ कालावधीनंतर त्याला शुद्धीवर आणलं गेलं आणि त्यानंतर त्याने जेव्हा आपल्या शरीरावरच्या जखमा बघितल्या, त्यावेळेस कल्पना करून बघा मित्रांनो की त्या छोट्याशा मनावर काय आघात झाला असेल। आणि फक्त त्याच्यावर नाही तर त्याच्या आई वडील आणि आजीवर हा प्रचंड आघात झाल्यानंतर त्यांची परिस्थिती काय उद्भवली असेल। बरं दुर्गेश, तू साधारणतः ही घटना झाल्यानंतर किती वर्ष शाळेच्या संपर्कात नाही राहिला? 1 वर्ष फक्त। अच्छा, म्हणजे तुझ्यावर 1 वर्ष उपचारच चालले? हा, 7 महिने आम्ही हॉस्पिटलला होतो मुंबईला। अच्छा, त्याच्यानंतर मग ते 3-4 महिने मी घरीच थांबलो, 8वीमध्ये मी परत शाळेत आलो। अच्छा, 7वीत झाली होती ही घटना। बरोबर, ही घटना 7वीमध्ये घडली होती आणि 1 वर्षाच्या कालावधीनंतर दुर्गेश शाळेमध्ये आला। शाळेत येताना तुझ्या मनात काय कालवा कालव चालू होती की आपलं पुढचं शिक्षण कसं होईल, होईल की नाही होणार, मग त्यावेळेस तू काय ठरवलंस?
सर पहिले तर मी हा एक प्रश्न वडिलांना विचारला होता की आता मला दुसऱ्या शाळेत तर शिफ्ट नाही व्हायला लागणार ना, त्याची मला एक भीती वाटत होती की नाही मला शाळा बदलायची नाही आहे, मला विवेकानंद विद्यालयाचाच भाग होऊन राहायचं आहे. तर तेव्हा म्हणजे डॉक्टर विकास काका हळदणकर, नरेंद्र भावे सर यांच्याशी आम्ही चर्चा म्हणजे भेटलो, ते म्हटले की काही प्रॉब्लेम नाही आहे, तू इथेच येशील असं तसं. मग नंतर एक मनात भीती आली की मी शाळेत तर जाईल पण माझे जे सवंगडे आहेत ते माझ्याशी कसा रिस्पॉन्स करतील, मी त्यांच्याशी कसा रिस्पॉन्स करेल, किंवा आता परिस्थिती थोडी वेगळी झाली होती, आता थोडंसं म्हणजे मनालाच भीती वाटत होतं की मी तिथे कसा इतका म्हणजे ऍडजस्ट करेल. हां, पाच साडेपाच तासाच्या शाळामध्ये मी एकटा तिथे कसा राहू शकतो, माझं काही म्हणजे मला काही प्रॉब्लेम आला तर मी काय करेल, कोणाला सांगायचं. हां, तर मला तेव्हा स्वतःला त्या परिसराशी निगडीत ऍडजस्टमेंटसाठी खूप प्रॉब्लेम झाला होता सुरुवातीच्या. हो, पण नंतर मला त्याची सवय होत गेली आणि आता मला काही प्रॉब्लेम नाही आहे. अच्छा अच्छा अच्छा. बरं, तुझ शाळेत आल्यानंतर तू जसं म्हटलास की मित्रांच्या बाबतीत मी सांशक होतो, माझे शिक्षक माझ्याशी कसं वागतात ते मला कसं समजून घेतात, मग तुला काय जाणवलं जेव्हा तू शाळेत जायला लागला, तेव्हा काय जाणवायला लागलं? मी एक गोष्ट सर्व जणांना सांगू इच्छितो की विवेकानंद विद्यालयासारखी शाळा मी आजपर्यंत बघितली नाही. मी जेव्हा पहिल्या दिवशी गेलो माझ्या मित्रांनी माझ्या शिक्षकांनी माझं खूप चांगला म्हणजे आपण म्हणू शकतो की खूप मस्त स्वागत केलं माझं. माझ्यासाठी माझ्या मित्रांनी पैसे गोळा करून केक आणले होते, चॉकलेट आणले होते, तर आणि शिक्षकांनी पण माझं खूप अभिनंदन म्हणजे मी इतक्या याच्यातून वापस आलो त्यासाठी कौतुक केलं होतं. तर खरंच मी एक विवेकानंद विद्यालयाच्या संपूर्ण मी विवेकानंद परिवाराला खरंच मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि माझ्या मित्रांसारखे मित्र मला कुठेच भेटले नाही, त्यासाठी सर्व मित्रांना खूप खूप थँक्यू. खरंच आहे मित्रांनो, जर मित्र चांगले असले तर आपलं आयुष्य गंगे पार होतं, नाहीतर मध्येच ते कुठेतरी बुडतं हे दुर्गेश्वरनं आपल्या लक्षात आलं असेल. त्याच्या मित्रांनी त्याला दिलेली साथ, त्याच्या शाळेतल्या शिक्षकांनी केलेलं त्याच्यासाठीचं सहकार्य असेल, आणि हे सगळं करत असताना तुला हे जे कृत्रिम अवयव आहेत हे ट्रान्सप्लांट कधी झाले? तर 2019 काळातच आमच्या एक रिलेटिव्हने आम्हाला सुचवलं होतं की त्यांचेच एक रिलेटिव्हमध्ये ते हँड म्हणजे आर्टिफिशियल हँड्स बनवतात असं. okay. तर तसं आम्ही म्हणजे डॉक्टर विकास काका हळदणकर यांच्याशी म्हणजे आमची भेट वगैरे झाली, त्यांनी पण सांगितलं की हा असे आहेत, तर आम्ही इनाली फाउंडेशन नाव आहे त्यांचं. okay. त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला, तिथले प्रशांत गाडे म्हणून आहेत जे हे हात बनवतात. प्रशांत गाडे सरांशी कॉन्टॅक्ट केला, तर त्यावेळी ते बडोद्याला होते, तर आम्ही गुजरातमध्ये बडोद्याला गेलो आम्ही, तिथे आम्ही 1 महिना राहिलो, त्यांनी आम्हाला माझ्या बापाचे आर्टिफिशियल हँड्स बनवले. मग तू शाळेत लिखाणाचं काम कसं करत होता हे जरा मित्रांना सांग. तर गोष्ट अशी की मला त्या हाताने लिहिता यायचं नाही, तर माझे वडील आणि माझे मित्र हे मिळून सगळे माझे जुवाया होते ते पूर्ण करत असत. बरोबर. ज्या वेळेस तू 10व्या इयत्तेत आला त्यावेळेस तुला काय वाटलं, कारण तू तुझ्या जीवनातली एक महत्वाची परीक्षा देत होता आणि ती परीक्षा देण्यासाठी तुला कुणाचा तरी सपोर्ट हवा होता, मग त्यावेळेस तू निवड करताना काय विचार केला की माझा रायटर कोण असणार आहे? तर रायटरची गोष्ट आली तर म्हणजे डॉक्टर विकास काका त्यांचे नातू म्हणजे मानस तो माझा खूप म्हणजे पहिल्यापासूनच खूप चांगला मित्र होता आणि एमआरजी घटल्यानंतर पण तो मला भेटला होता. तो म्हणजे आम्ही विचारलं होतं की तू माझे पेपर लिहिशील का, त्याने न विचारत संकोच करता लगेच त्याने हो सांगितलं की मी तुला नक्की मदत करेल. तर आणि त्याचा हा स्वभाव मला खूप आवडला आणि म्हणून त्याला काय करावं आम्ही. मग आता मला थोडस हे जाणून घ्यायचंय की 10वी बोर्डाचे पेपर देत असताना तू सांगणार आणि मग मानस लिहिणार, मग त्यावेळेस तुमच्यात असं म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं का की तुझं सांगणं आणि त्याचं समजणं हे लगेच होणारी क्रिया होती? हो, म्हणजे
मला एक्स्ट्रा टाइम भेटला होता पण त्याची गरजच लागली नाही, कारण की आमच्यात इतकं मस्त बॉन्डिंग झालं होतं की मी त्याला सांगायचो तो मस्त लिहायचा, काही काही असे म्हणजे राहायचे उत्तर की ते मला स्वतः त्याला लिहून दाखवायला लागायचे व्हाईट बोर्डवरती, तर ते उतरवायचं, तर त्याच्यात आमचं मस्त बॉन्डिंग झालं होतं. मग तू गणित आता मराठी किंवा लँग्वेज जे आहे ते आपण सहज बोलून सांगू शकतो, पण गणित आणि भूमिती यांच्यासारख्या विषयांसाठी काय कसं केलं होतं पेपर सोडवताना? माझ्याकडे जो एक्झाम बोर्ड होता माझा, त्याच्याच मागे व्हाईट बोर्ड होता, तर माझ्याकडे जो मार्कर होता व्हाईट बोर्ड सांगायचं की असं. बरं. आणि मग पेपर दिल्यानंतर तुला अशी शाश्वती होती का की मी 90% वर जाईल? घरामध्ये तर ती थापदुपच होती मनामध्ये की पेपर तर चांगले गेले होते मला, म्हणजे खूपच मस्त गेले होते, पण ती भीती असते ना की आपण म्हणतो काही आणि होतं काही. अच्छा. तर पण वाटत होतं की 80 वरती होती नक्की माहिती होतं, पण 91.80 वरती काही माहिती नव्हती. अच्छा. मग जेव्हा तू निकाल बघितला तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती? तर त्याच्या मागच्याच दिवशी म्हणजे निकालाच्या मागच्याच दिवशी रात्री माझा आणि माझ्या वडिलांमध्ये एक संवाद झाला. ते म्हटले की तुला किती मार्क पडले ते आमच्यासाठी खूप राहते, पण त्यांचं पण एक मन म्हणजे प्रत्येक पालकांची एक इच्छा असते की आपल्या मुलाला चांगले टक्के मिळावे. तसेच मला पण वाटत होतं की भले आता माझ्यासोबत ही घटना झालेली आहे, पण जर मला चांगले मार्क पडले तर त्यांच्या चेहऱ्यावर पण जे आनंद आहे तो मला खूप आवडणार होता. जेव्हा मी ते लिंक बघितलं म्हणजे ती लिंक ओपन केली, सगळ्यात पहिले तर मी देवाचं नाव घेतलं, नंतर मग ती रिझल्ट बघितला की 91.80% पडले, तेव्हा मी माझे वडिलांनी माझे खूप म्हणजे घट्ट मिठे झाले, त्यांच्या डोळ्यात जे आनंद असू होते ते बघून मला खूप बरं वाटलं. मग याच्यावरून मला असं विचारायचंय आणि जे पालक हा व्हिडिओ बघणार आहे त्यांच्यासाठी पण मला तुझ्याकडनं हे जाणून घ्यायचंय की बऱ्याचदा असं होतं की अपंगत्व प्राप्त झालेल्या मुलाला किंवा आपल्या बाळाला आई वडील फार त्रासिक मुद्रेतनं कधी कधी बघतात, म्हणजे अशा घटना समाजामध्ये घडतात, पण तुझे आई वडील आणि तुझ्या आजी ज्या तुझ्यावर नितांत प्रेम करतात तर त्यांनी तुला कसं सहकार्य केलं या सगळ्या प्रवासादरम्यान? मला माझ्या आई वडिलांनी माझ्या आजीने माझ्या म्हणजे सगळ्यांनीच कधीही असं भासू दिलं नाही की माझ्यासोबत ही घटना झालेली आहे, ते कायम मला सपोर्ट करत राहिले. खरं तर माझी आजी तिचं तर जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे, कारण की माझे आई आणि वडील दोघी कामाला बाहेर जायचे, तर माझं सगळं आजीच करायची, तर म्हणजे तिने कधीही असं सांगितलं नाही की मला माझी घटना करण्याच्या आधी तिचा सुद्धा एक ऑपरेशन झालं होतं, पण तरीही ती आमच्यासोबत मुंबईला राहिली होती साखरेची, तिने कधीच दाखवलं नाही की मला त्रास होतोय मी नाही करत तुझं, मी जेव्हा काही सांगायचो ती लगेच काही ना विचार करतो माझं करायला तयार होऊन जायचं. मी सांगू इच्छितो की दुर्गेशचे आई आणि बाबा हे नॉन ग्रँटेड शाळेमध्ये शिपाई या पदावर कार्यरत आहे, तुटपुंजा पगार, पण आपल्या मुलासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही त्यांना ओढ लागलेली होती. आणि खरंच म्हणतो जेव्हा तुम्ही स्वतःहून प्रयत्न करतात त्यावेळेस अनेक असे हात तुमच्या मदतीला येतात की ज्याने तुमचं काम खूप सोपं होत असतं, आणि हेच दुर्गेशच्या बाबतीत झालेलं आहे. दुर्गेश, तुला आणखीन विचारायचं आहे की सतत अभ्यास करणं हे फार तर कठीण काम आहे, मग तू तुझा विरंगुळा कसा शोधला अभ्यासाच्या दरम्यान? मला बाहेर मैदानी खेळायचं खेळता यायचे नाही, तर मला जेव्हा असं म्हणजे बोर व्हायचं तेव्हा मी थोडा मोबाईल बघायचो नाहीतर टी व्ही बघायचो नाहीतर मग म्हणजे माझ्या दादाची फोनवर गप्पा मारायचो. मी असं पण ऐकलं दुर्गेश की तू ह्या हातांनी चित्र पण खूप छान काढायचंच, तर ही आवड तुला कशी लागली? खरं तर तो हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा तिथे मला म्हणजे इतकं रडू यायचं की काय झालं असं काबरं झालं, तर त्याच विचारामध्ये विचार करायचो तिथे, तर हे बघून तिथले जे डॉक्टर होते डॉक्टर अनुदीप सर नावाचे, त्यांनी मला सुचवलं की तू तुझं हे बंद कर म्हणजे हे तुझं
विसरण्यासाठी तू काहीतरी वेगळं कर. मग त्यांनी मला विचारलं की तुला काय आवडायचं तुझा म्हणजे जे उरलेल्या टाइम मध्ये. तर मी सांगायचो की मी आधी उरलेल्या टाइम मध्ये चित्र काढायचो नाही तर मग तबला बाग वाजवायचो. तर मग ते म्हटले की तू चित्र काढून बघ. त्यांना म्हटलं मला सर जमणार नाही आता. ते म्हटले की जर करायला घेतलं तर सगळं जम बरोबर. तेव्हा इथे एक पेन्सिल मांडली त्याला एक रबर लावलं आणि तसं चित्र काढत गेलो. सुरुवातीला खूपच घाण यायचं पण नंतर मी चांगलं वाटायला लागलं. मला आनंदी वाटायला लागलं. ते काढता काढता ते परत पाहिल्यासारखं छान यायला. विष्णू आम्हाला विष्णू सर होते पाचवी ते सातवीपर्यंत जेव्हा आपण कला शिकलो म्हणजे आम्हाला ते कला या विषयाला होते. तर नंतर नंतर त्यांच्याशी मजा झाली झाल्या त्यांच्याशी माझ्या गप्पा झाल्या. त्यांनी मला अजून नवीन नवीन उपक्रम करायला सांगितलं की काही काही वेगळं असेल तर तू मी येतो ते करून. तर मी त्याच्याने त्यांचा पण खूप मला सपोर्ट भेटला. सगळ्या माझ्या शाळेतल्या शिक्षकांचा मला खूप सपोर्ट भेटला. तर सगळ्यांना खरंच खूप खूप थँक्यू. बरं एक प्रश्न असा की हे तुझं वय खेळण्याचं बाळगण्याचं आणि शाळेत शारीरिक शिक्षणाच्या तासाला तुला असं कधी वाटलं का की मला पण मैदानावर खेळायला जायचंय. मग त्यावेळेस तू स्वतःला कसं आवडलंस. हो तिथं नक्की वाटत. जेव्हा असं माझे मित्र व्हॉलीबॉल वगैरे खेळायचे तेव्हा मला पण वाटायचं की मी पण त्यांच्यात जाऊन खेळतो. पण तेव्हाच लगेच एक आठवायचं की जमणार नाही. तर मला आताच करायचं की माझा मित्र खेळतोय त्याच्या जागी मी जमलो असं समजून मी मनाला सांगायचो की त्या ठिकाणी मीच खेळतो. तू हा व्हिडिओ जो जो बघणार आहे त्या मुलांसाठी तुला काय सांगावं असं वाटत की यश मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे. मी दरवेळेला म्हणतो की जे मला ज्यापासून समजायला लागले त्यापासून म्हणतो की बिलीव इन युअर सेल्फ अँड नेव्हर गिव्ह अप. क्या बात आहे. छान छान. दुर्गेश आयुष्यामध्ये असा क्षण आला की ज्या वेळेस तुला खूप निराश हताश झाला मग त्यावेळेस तू काय केलं. असा क्षण माझ्या आयुष्यात दोनदा झाला. पहिल्यांदा म्हणजे माझी घटना झाली होती 17 सप्टेंबर 2018 तर एक वर्षानंतरच म्हणजे 17 सप्टेंबर 2019 ला घरात सगळ्यांना ती आठवण झाली की या दिवशी माझ्यासोबत घटना झाली होती. त्या दिवशी माझ्या घरामध्ये म्हणजे एकदम भयान वातावरण होतं. सगळ्यांना खूपच वाईट वाटत होतं. मला पण स्वतःला खूप वाईट वाटत होतं की काय होऊन गेलं की असं म्हणजे काही न करता ही एवढी मोठी चूक कष्ट झाले. सेम हे परत 17 सप्टेंबर 2020 रोजी परत झाले होते. पण त्या दिवशी मी स्वतःला सांगितलं की आता झालेली आहे जो भूतकाळ आहे तो आता विसरायला पाहिजे. जो वर्तमान काळ चालू आहे त्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि भविष्यकाळ विचार करायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. म्हणजे आशावादी दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. बरं दुर्गेश तुझ्या या सगळ्या जीवन प्रवासामध्ये डॉक्टर विकास हर्ताळकर त्यांचा संपूर्ण परिवार तुझ्या पाठीशी उभा होता. त्यांच्या संदर्भातल्या काही एखाद दोन आठवणी सांग ना की त्यांनी तुला कशा प्रकारे मदत केली सहकार्य केलं. हर्ताळकर परिवाराचे जेवढे म्हणजे जेवढे धन्यवाद करावे तेवढे कमी आहे. म्हणजे हॉस्पिटलला मी जेव्हा होतो तेव्हा दररोज न चुकता काकांचा फोन यायचा की आज कसं आहे तब्येत बरी आहे ना. तर एके दिवस मला एक प्रसंग आठवतो की मला तिथलं जेवण जायचं नाही. म्हणजे मला काय तिथलं जेवण केलं की लगेच उलट मुंबईला असतात. तर मग ते खूपच प्रॉब्लेम होता कारण की ते हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणायचे की हे प्रॉब्लेमच होतो बा नवीन नवीन पेशंट असतात त्यांना. तर मग तेव्हा डॉक्टर विकास काका हर्ताळकर यांना फोन केला होता पप्पांनी की असा असा प्रॉब्लेम होतोय. मग त्यांनी तिथून आम्हाला एक गोळी घेऊन पाठवली होती की गोळी द्या वगैरे. म्हणजे ती गोळी घेतल्यापासून म्हणजे प्रॉब्लेमच आला. म्हणजे खूपच प्रत्येक ठिकाणी ते पाठीशी राहिलेले. म्हणजे ईश्वर हा सगळ्यांच्या घरी पोहोचू शकत नाही तर कदाचित अशी माणसं असतात की जी ईश्वराचं प्रतिनिधित्व करत असतात. आणि नक्कीच डॉक्टर विकास काका हर्ताळकर आणि त्यांच्या परिवाराने दुर्गेशसाठी खूप अनमोल असं सहकार्य केलं. कदाचित तो परिवार उभा राहिला नसता तर दुर्गेश आज तुमच्या समोर हे अभिमानानं सांगू शकला नसता
की मी दोन हात आणि दोन पाय गमवलेला मुलगा 91.80% गुण मिळवू शकतो तर तुम्ही का नाही मिळवू शकत? सर आणि माझ्या यात मला जेवढे पण हे मार्क मिळाले त्यात महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आहे. सर्वात पहिले तर माझे आई वडील माझी आजी यांनी मला म्हणजे सुरुवातीपासूनच मला सपोर्ट करत राहिले. नंतर माझा रायटर मानस हरदारकर ज्याच्यामुळे मला पेपर लिहिणं खूप सोपं गेलं. त्या शाळेमुळे मी हे पेपर देऊ शकलो अशी माझी आवडती विवेकानंद विद्यालय. शाळेचे आमचे मुख्याध्यापक श्री नरेंद्र भावे सर ज्यांनी मला वेळोवेळी मदत केली. बालवाडीपासून ते माझ्या 10वीच्या या प्रवासात जे पण मला माझे शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद व सर्व शिपाई दादा यांनाही देश येतात. त्यावर ही घटना घडल्यानंतर माझ्यावर प्रथम उपचार करणारी ही हरदारकर हॉस्पिटलची सर्व टीम कॉलेजच्या सर्व रहिवासी विनीत हरदारकर सर यांच्या मदतीने वयांच्या सहाय्याने जेही मला ज्याही डॉक्टरांनी मला मदत केली त्यांनाही सर्व डॉक्टर व त्यांची टीम माझे जळगावला असताना उपचार करणारे सर्व डॉक्टर व त्यांची टीम व मुंबईला असताना उपचार करणारे तेथील डॉक्टर व त्यांची टीम माझे सर्व मित्र व माझ्या बहिणींना हे शेअर. आज दुर्गेश 91.80% गुण मिळवून आमच्या शाळेत विवेकानंद विद्यालय चोपडा या शाळेत 90% जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीत पोहोचलेला आहे. आणि ते अशा परिस्थितीत की ज्याचे दोघी हात हे मनगडापासून गेलेले आहेत, पाय पंजांमधून गेलेले आहेत, असा मुलगा जर यश मिळवू शकतो तर मग ज्यांचे सर्व अवयव साबूत आहेत त्यांनी यश का नको मिळवायला? मला दुर्गेशचं कौतुक करावं असं वाटतं आणि त्यांना खूप भावी काळासाठी शुभेच्छा पण द्याव्याशा वाटतात की त्याच्यापासून आपणही प्रेरणा घ्यावी आणि आपलं आयुष्य अधिक सुखमय करावं. आम्ही शुभेच्छा देतो दुर्गेशला आणि त्याच्या कुटुंबाला की त्या सगळ्यांच्या प्रयत्नातून दुर्गेशने आज हे यश गाठलेलं आहे आणि भविष्यात त्याला जे मिळवायचंय ते त्याला मिळो, जो जे वांचील तो ते लाभो, प्राणी जात हे जे मसाई दानामध्ये म्हटलेलं आहे हे दुर्गेशला मिळो. ईश्वर चरणी आपण प्रार्थना करूया. धन्यवाद.